हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली। धागा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ही 3 महिन्यांच्या बाळासाठी टोपी कशी विणायची ते बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे बंद वगैरे विणलेले आहे त्या टोपीला, आणि आपण हे झालर टाईपमध्ये विणलेली आहे। आणि हे विणण्यासाठी मी हे पफ स्टिच वापरलेले आहेत मध्ये, आणि ही मागची बाजू आहे, आणि पुढच्या साईडला पण हे असं झालर टाईपमध्ये विणलेलं आहे। तर हे अशा प्रकारे आपण जन्मलेल्या बाळापासून ते 3 महिन्यांच्या बाळासाठी ही साईज आहे। तर हे विणण्यासाठी मी 3.5 mm हुक वापरलेला आहे, आणि ह्याच्यासाठी 3-ply उलन वापरलेलं आहे। हे थोडंसं सॉफ्ट उलन आहे, तर हे सॉफ्टमध्ये उलन घ्यायचं आहे। हे 3-ply असल्यामुळं थोडंसं कमी जाड आहे, त्याच्या यासाठी मी हे जाड बनवण्यासाठी याचे हे दोन धागे वापरलेले आहेत एकत्र करून। तर चला बघूयात ही टोपी कशी विणायची ते। तर सगळ्यात आधी आपण हे दोन धागे घेतलेले आहेत आणि एक स्लिप नॉट घ्यायची आहे। यानंतर 4 साखळ्या विणायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही मॅजिक रिंगसुद्धा घेऊ शकता। तर हे 4 साखळ्या विणल्यानंतर पहिल्या रिंगमध्ये साखळीमध्ये जोडून याची रिंग बनवायची आहे। तर तुम्ही इथं मॅजिक रिंगमध्ये सुद्धा विणू शकता। यानंतर या रिंगमध्ये आपल्याला 12 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी 12 खांब आपण विणून घ्यायचे आहेत रिंगमधून। तर ही पूर्ण टोपी विणताना मी 2 धागे वापरलेले आहेत। तुमचं उलन थोडंसं जाड असेल तर तुम्ही 1 धागासुद्धा वापरू शकता इथे। तर अशा प्रकारे आपण इथं 12 डबल क्रोशे विणून घेऊयात आणि रिंग पूर्ण करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी हे 12 डबल क्रोशे विणलेले आहेत। तर या ठिकाणी आपण याला जोडून घेऊयात आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे। यानंतर पुढच्या राऊंडसाठी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे हा 1 खांब झाला आपला। परत याच ठिकाणी अजून 1 खांब घ्यायचा आहे, 1 डबल क्रोशे घ्यायचा आहे। यानंतर पुढच्या साखळीमध्ये 1 पफ स्टिच घ्यायचा आहे, आणि पफ स्टिच घेण्यासाठी अशा प्रकारे धागा ओढून घ्यायचा आहे सुईवरती 3 वेळेला। अशा आणि या सगळे हे जे धागे आहेत 7 धागे असतात आपल्या सुईवरती, तर त्या सगळ्या धाग्यांमधून 1 काढून घ्यायचा आहे आणि 1 साखळी घालायची आहे। तर परत हे याची पफ स्टिचची साखळी सोडून अजून 1 साखळी आपल्याला इथं घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि याच ठिकाणी अजून 1 पफ स्टिच विणूयात। तर एकाच साखळीमध्ये 1 पफ स्टिच, 1 साखळी आणि 1 पफ स्टिच असं विणायचं आहे। तर पफ स्टिच घेताना आपण सेम आपण 3 वेळेला धागा घ्यायचा आहे दरवेळी। यानंतर पुढच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। पुढच्या साखळीमध्ये पफ स्टिच घ्यायचं आहे, एक साखळी विणायची आहे। यानंतर
तर इथे पफ स्टिचच्या नंतर एक साखळी आणि परत या ठिकाणी दुसरा पफ स्टिच घ्यायचा आहे त्याच साखळीमध्ये. परत पुढच्या साखळीमध्ये दोन डबल क्रोशे म्हणजे दोन खांब. तर अशा प्रकारे आपल्याला हे दुसरा राऊंड आपल्याला इथं कंप्लीट करायचा आहे सेम वे. तर या ठिकाणी हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर परत तीन साखळ्या म्हणजेच हा एक खांब आपला, याच ठिकाणी दुसरा खांब घ्यायचा आहे. तर हा दुसरा डबल क्रोशे आणि पुढच्या साखळीवरती तर हे दोन खांब झाल्यानंतर तर याच ठिकाणी घ्यायचं आहे डबल क्रोशे, सॉरी डबल क्रोशे घ्यायचं आहे. परत पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे. तर असे एकूण तीन खांब आपल्याला इथं घ्यायचे आहेत अशा प्रकारे. नंतर हा जो गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला एक पफ स्टिच घ्यायचा आहे सुरुवातीला. यानंतर एक साखळी आणि याच ठिकाणी अजून एक पफ स्टिच. पुढच्या साखळीवरती दोन डबल क्रोशे. याच साखळीवरती अजून एक डबल क्रोशे घ्यायचा आहे आणि पुढच्या साखळीवरती या एक डबल क्रोशे. तर एकूण तीन डबल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. परत पुढचा जो हा गॅप आहे पफ स्टिचचा, हा इथे आपल्याला एक पफ स्टिच, एक चेन आणि एक पफ स्टिच असं विणून घ्यायचं आहे. परत एक चेन आणि इथे एक पफ स्टिच. परत पुढच्या साखळीवरती आपल्याला सेम विणायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे इथे रिपीट करायचं आहे तीन पफ. तर या ठिकाणी मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि ही जी साखळी आहे याच्या तिसऱ्या साखळीवरती आपण याला जोडून बंद करून घ्यायचं आहे. यानंतर परत तीन साखळ्या म्हणजे पहिला डबल क्रोशे. तर असे एकूण चार डबल क्रोशे विणायचे आहेत इथे. तर या पुढचा जो खांब आहे या ठिकाणी इथे दोन डबल क्रोशे विणायचे आहेत. तर कडेच्या खांबांवरती एक एक खांब आणि मधल्या खांबावरती दोन खांब असे विणायचे आहेत. आणि पुढच्या खांबावरती एक खांब. तर असे एकूण चार खांब विणायचे आहेत. परत पुढचा जो गॅप आहे पफ स्टिचचा, त्या गॅपमध्ये एक पफ स्टिच विणायचा आहे. तर या ठिकाणी एक पफ स्टिच विणायचं आहे, एक साखळी आणि याच ठिकाणी एक पफ स्टिच.
तर हे पफ स्टिच विणल्यानंतर पुढच्या साखळीवरती एक पफ स्टिच, सॉरी एक डबल क्रोशे, पुढच्या साखळीवरती दोन डबल क्रोशे, तर एकूण चार डबल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर हा जो मधला खांब आहे या ठिकाणी आपण अजून एक डबल क्रोशे घेऊयात आणि पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे. तर असे एकूण चार डबल क्रोशे विणायचे आहेत. परत पफ स्टिचवरती पफ स्टिच विणायचे आहेत. पहिला पफ स्टिच यानंतर इथे अजून एक पफ स्टिच घ्यायचा आहे, त्या अगोदर एक साखळी आणि दुसरा पफ स्टिच. तर अशा प्रकारे आपल्याला हे राऊंड पूर्ण करायचं आहे. तर एकूण चार डबल क्रोशे आणि दोन पफ स्टिच विणायचे आहेत. तर इथे हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर याला आपण जोडून बंद करून घेऊयात. यानंतर पुढच्या राऊंडसाठी तीन साखळ्या घेऊयात आणि इथे आपण चार पफ स्टिच विणले होते, तर या ठिकाणी आपल्याला पाच पफ स्टिच विणायचे आहेत. तर हे दुसऱ्या खांबावरती आपण दोन खांब घ्यायचे आहेत आणि पुढच्या दोन खांबांवरती एक एक खांब घ्यायचा आहे. तर असे एकूण पाच खांब विणायचे आहेत. तर हे पाच खांब विणल्यानंतर पुढच्या पफ स्टिचमध्ये एक पफ स्टिच, एक साखळी आणि एक पफ स्टिच. परत एक साखळी आणि हा दुसरा पफ स्टिच विणलाय. परत पुढच्या चार खांबांवरती तर हे जे चार खांब आहेत त्यावरती आपल्याला पहिल्यांदा एक खांब विणायचा आहे आणि दुसऱ्या खांबावरती दोन खांब तर असे एकूण पाच खांब आपल्याला इथं विणायचे आहेत. तर हा जो शेवटचा खांब आहे यावरती सुद्धा एक खांब विणायचा आहे. तर हे एकूण पाच खांब विणलेले आहेत. यानंतर अशाच प्रकारे आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे, पाच खांब आणि दोन पफ स्टिच. तर विणून घेऊयात. तर हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे मी. तर इथे आपण याला जोडून बंद करून घ्यायचं आहे. यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपण हे जे दोन खांब आहेत पुढचे, तर इथे पहिल्या दोन खांबांवरती एक एक स्लिप स्टिच टाकायची आहे अशा प्रकारे. परत पुढच्या खांबावरती सुद्धा एक स्लिप स्टिच असे. आणि हे जे खांब आहेत आपल्याला इथे विणायचं आहे. तर पहिल्यांदा तीन साखळ्या विणायच्या आहेत आणि बाजू पलटून घ्यायची आहे. तर ही बाजू पलटून घेतल्यानंतर हे जे स्लिप स्टिच आपण इथं विणलात, तर या ठिकाणी तर या तीन साखळ्याच्या नंतर बाजू पलटायची आहे आणि ह्या ज्या साखळ्या आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. तर जिथे स्लिप स्टिच आहे तिथे तीन एक डबल क्रोशे घ्यायचा आहे, म्हणजे एकूण तीन डबल क्रोशे आपले या ठिकाणी तीन डबल क्रोशेवरती विणायचे आहेत. तर हे विणल्यानंतर पुढचा जो पफ स्टिचचा गॅप आहे या ठिकाणी परत आपल्याला एक पफ स्टिच, चेन, एक चेन आणि एक पफ स्टिच असं विणायचं आहे. यानंतर इथेच दुसरा पफ स्टिच
आणि पुढचे जे 5 खांब आहेत त्या खांबांवरती एक एक खांब विणायचा आहे आपल्याला प्रत्येक साखळीवरती. तर या ठिकाणी 5 खांब विणायचे आहेत 5 खांबांवरती. तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड विणायचा आहे इथेपर्यंत जिथे आपण टर्न केला होता तिथेपर्यंत. तर इथे हे जे 3 सुरुवातीचे खांब विणले होते या ठिकाणी आपण 3 खांबांवरती 3 खांब घ्यायचे आहेत इकडे. तर इथे एकूण 6 खांब होतात आपले हे 3 आणि हे 3. तर यानंतर परत 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि बाजू पलटून घ्यायची आहे या ठिकाणी आणि पुढच्या खांबावरती एक खांब. तर इथे दुसरा खांब विणायचा आहे परत पुढच्या खांबांवरती एक खांब. आणि या पफ स्टिचमध्ये पफ स्टिच विणायचे आहेत आणि पुढच्या खांबांवरती खांब विणायचे आहेत असंच हे इथंपर्यंत विणायचं आहे. तर हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. तर इथे मी हे 2 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला तिसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर पहिल्यांदा 3 साखळ्या आणि बाजू पलटून घ्यायची आहे परत पुढच्या खांबावरती एक खांब परत या ठिकाणी सेम विणायचं आहे आपल्याला. 3 खांब विणल्यानंतर पफ स्टिचमध्ये पफ स्टिच विणायचे आहेत एक पफ स्टिच एक साखळी आणि एक पफ स्टिच. परत याच ठिकाणी अजून एक पफ स्टिच विणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर असाच अजून एक राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर एकूण 4 राऊंड कंप्लीट करूयात. तर या ठिकाणी मी हे 4 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. हा 4था राऊंड सुरू आहे माझा. तर या ठिकाणी हे शेवटचे जे 3 खांब आहेत या ठिकाणी 3 खांब विणायचे आहेत. तर हे एकूण 4 1 2 3 4 राऊंड आपले कंप्लीट झालेले आहेत. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि हे जे आपण खांब विणलेत तर या प्रत्येक खांबावरती आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. या तर या ठिकाणी पहिल्यांदा एक साखळी घेतली आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे परत पुढच्या साखळीवरती एक सिंगल क्रोशे आणि हा जो पफ स्टिच आहे या पफ स्टिचवरती सुद्धा एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे इथे. मधल्या साखळीवरती एक पफ सिंगल क्रोशे परत पुढच्या जो पफ स्टिचची साखळी आहे त्याच्यावरती एक सिंगल क्रोशे. तर असे कुठंच गॅप न देता आपल्याला प्रत्येक साखळीवरती एक एक सिंगल क्रोशे आपल्याला इथं विणायचं आहे. तर
तर अशा प्रकारे जितक्या पण साखळ्या आपण विणलेल्या आहेत त्या प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे अशा प्रकारे आपल्याला विणत जायचं आहे या टोकापर्यंत इथल्या. तर विणून घेऊयात. तर इथे मी एक एक सिंगल क्रोशे विणून घेतलेला आहे या दुसऱ्या टोकापासून. तर यानंतर पुढचा राऊंड विणायचा आहे. तर पुढचा राऊंड विणण्यासाठी सुरुवातीला एक साखळी घेऊयात आणि या ठिकाणी एक पहिल्याच त्याच साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर असे एकूण चार सिंगल क्रोशे चार सिंगल क्रोशेवरती घ्यायचे आहेत. तर हे चार सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढचे जे हे दोन साखळे आहेत या दोन साखळ्यांना एकत्र विणायचं आहे आपल्याला. तर इथे हे साखळ्या कमी करण्यासाठी आपण याला असं एकत्र विणायचं आहे. परत पुढच्या चार सिंगल क्रोशेवरती चार सिंगल क्रोशे घेऊयात. परत या दोन साखळ्या एकत्र विणायच्या आहेत. तर हे अशा प्रकारे फक्त काढून घ्यायचा आहे धागा आणि तीन धाग्यामधून एक काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हे कमी केलेले आहे एक साखळी. परत चार साखळ्यांमध्ये चार सिंगल क्रोशे. आणि पुढच्या दोन साखळ्या एकत्र विणायचं आहे. तर सेम अशाच प्रकारे आपल्याला हे शेवटच्या टोक इकडच्या टोकापर्यंत विणायचं आहे. कमी करत जायचे आहेत. तर या ठिकाणी मी हे राऊंड कम्प्लीट केलेलं आहे सिंगल क्रोशे आणि आपण सिंगल क्रोशे कमी केलेले आहेत. यानंतर पुढच्या राऊंडमध्ये विणण्यासाठी एक साखळी आणि ह्या जे प्रत्येक साखळ्या आहेत त्या प्रत्येक साखळ्यांमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. कुठंही आपल्याला इथे कमी करायचे नाही आहेत आता सिंगल क्रोशे. तर प्रत्येक साखळीवरती आपल्याला फक्त एक एक सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हे जे सिंगल क्रोशेचा राऊंड आहे आपला, तर हे आपल्याला पाच वेळेला रिपीट करायचं आहे हा सिंगल क्रोशेचा राऊंड. तर असे एकूण पाच राऊंड आपण इथं विणून घेऊयात या राऊंडला पकडून. तर या ठिकाणी या सिंगल क्रोशेच्या राऊंडपासून आपल्याला या दुसऱ्या टोकापर्यंत विणायचं आहे इकडच्या. तर असे एकूण पाच राऊंड आपण विणून घ्यायचे आहेत. तर विणून घेऊयात. तर या ठिकाणी मी एकूण पाच सिंगल क्रोशेचे राऊंड विणलेले आहेत. यानंतर तीन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि बाजू पलटायची आहे. आणि या ठिकाणी परत दुसरा खांब घ्यायचा आहे एक डबल क्रोशे आणि त्याच ठिकाणी तिसरा खांब पण घ्यायचा आहे. तर एका चेनमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे विणायचे आहेत. आपण या ठिकाणी तीन डबल क्रोशे विणलेले आहेत. परत पुढच्या साखळीमध्ये तीन डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हे आपण झालर जे आहे टोपीचं पुढच्या साईडचं ते विणत आहोत. तर ते झालर बनवण्यासाठी आपल्याला एका साखळीमध्ये तीन तीन खांब विणायचे आहेत. तर अशा प्रकारे तीन खांब एका साखळीमध्ये विणायचे आहेत. तर हे या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सेम विणायचं आहे आपल्याला. तर हे अशा प्रकारे पूर्ण प्रत्येक सिंगल क्रोशेवरती एक एक तीन तीन डबल क्रोशे विणत जायचे आहेत इकडे या साईडपर्यंत. तर या शेवटच्या साखळीपर्यंत यानंतर हे जे झालर आहे आपण इथं विणून घेतलेलं आहे आणि धागा कट केलेला आहे. यानंतर दुसरा धागा घ्यायचा आहे म्हणजे तोच रंगाचा घेतला आहे मी. तर याला स्लिप नॉट घालायची आहे पहिल्यांदा
आणि या ठिकाणी आपल्याला एकूण 40 साखळ्या विणायच्या आहेत, तर 40 चेन्स आपण इथं विणून घ्यायच्या आहेत. तर हे 40 चेन्स मी इथं विणून घेतलेले आहेत. यानंतर हे जे झालरची खालची बाजू आहे, खालचा रो आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला एका स्लिप स्टिचनी याला जोडून घ्यायचं आहे या साखळीला. तर झालरच्या एकदम खालची जी बाजू आहे, सिंगल क्रोशा आहे खालचा, त्या ठिकाणी आपण याला स्लिप स्टिचनी जोडून घेऊयात. आणि या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर सुरुवातीला एक साखळी घेऊयात आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आपल्याला इथे. परत पुढच्या साखळीवरती इतर इथे आपल्याला इथे साखळ्या भेटत नाहीत, तर जे मधली साईड आहे टोपीची खालच्या साईडला, म्हणजे इथे आपल्याला इक्वल बरोबर गॅपवरती आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर इथे चेन्स आपल्याला भेटत नाहीत, तर थोडंसं ॲडजस्ट करून आपण समानांतरावरती एक एक सिंगल क्रोशे इथं विणून घ्यायचा आहे. तर हे अशाच प्रकारे हे मधली जी बाजू आहे आपल्याला या झालरच्या दुसऱ्या टोकापर्यंत इथंपर्यंत आपल्याला हे सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत, ॲडजस्ट करून विणायचे आहेत ते. तर विणून घेऊयात. तर इथे मी हे सिंगल क्रोशे विणलेले आहेत ह्या झालरपर्यंत. परत 40 साखळ्या विणायच्या आहेत दुसऱ्या बंदासाठी. तर विणून घेऊयात 40 साखळ्या. तर या 40 साखळ्या विणायच्या आहेत. तर इथे या 40 साखळ्या विणल्यानंतर दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि तिथून प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे विणत जायचं आहे. तर हे अशा प्रकारे इथंपर्यंत आपल्याला हे सिंगल क्रोशे विणायचे आहेत या साखळीपर्यंत. तर या ठिकाणी या साखळीपर्यंत आपण विणलेलं आहे. यानंतर या बंधाला जोडण्यासाठी आपण सुरुवातीला इथे हे व्यवस्थित एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे खाली, सॉरी स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि एक साखळी घ्यायची आहे आणि त्याच ठिकाणी अजून एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित आपलं बंद जॉईंट होतं. यानंतर परत सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत प्रत्येक सिंगल क्रोशेवरती. तर हे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या झालरपर्यंत जी दुसरी साखळी आहे तिथे तिथंपर्यंत आपल्याला रिपीट करायचं आहे. तर इथे मी दुसऱ्या साखळीपर्यंत इथं विणलेलं आहे. परत या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा एक स्लिप स्टिच टाकायची आहे कारण त्या साखळीला आपल्याला व्यवस्थित तिथे जोडून घ्यायचं आहे म्हणून. तर एक तिथे सिंगल क्रोशे घ्यायचं आहे आणि साखळीची जी बाजू आहे त्या साखळीमध्ये आपल्याला दुसरा सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. परत या प्रत्येक साखळीमध्ये इथून एक एक सिंगल क्रोशे आपल्याला विणायचं आहे. तर अशा प्रकारे या साखळीच्या
शेवटच्या टोकापर्यंत इथंपर्यंत आपल्याला एक एक सिंगल क्रोशे विणायचं आहे. तर हे सिंगल क्रोशे मी विणून घेतलेले आहेत आणि टोपीचे बंद आपण तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे ही टोपी आपली विणून पूर्ण झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.